नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया ऑनलाईन सर्जे के जे काही खूपच इम्पॉर्टंट ठरतात। चला वेळ न घालता आपला टॉपिक उडूया। बघा प्रश्न पहिला, धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बघा दूध उत्पादन या क्रांतीशी धवल क्रांती संबंधित आहे। नंतर नेक्स्ट बघू दुसरा, भारतात कोणत्या राज्याचे भागलपुरी सिल्क प्रसिद्ध आहे? तर बिहार या राज्यातील भागलपुरी सिल्क प्रसिद्ध आहे। नंतर तिसरा प्रश्न बघू, बघा लोकप्रिय मानवनिर्मित हुसेनसागर तलाव कोठे स्थित आहे? तर बघा हैदराबाद येथे स्थित आहे। नंतर चौथा प्रश्न बघू, ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर बघा ग्रामसेवक हा असतो। नंतर पाचवा प्रश्न बघू, शिवक्षेत्रामध्ये पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो? बघा क्रीडा या क्षेत्रात प्रदान केला जातो। नेक्स्ट बघू सहावा प्रश्न, शक्तीचे एकक काय आहे? तर बघा वॅट हे शक्तीचे एकक आहे। नंतर सातवा प्रश्न बघू, महाराष्ट्राचे मॅन्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते? महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मॅन्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते। प्रश्न आठवा बघू, बघा महात्मा गांधी कोणत्या कितव्या गोलंदाज परिषदेत हजर होते? बघा दुसऱ्या गोलंदाज म्हणजेच गोलंदाज या परिषदेत हजर होते। नवा प्रश्न बघू, कोणाला बॅटमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? बघा सलीम अली यांना बॅटमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। दहा प्रश्न बघू, पुणे येथे सत्यचेतना समाजाची स्थापना कोणी केली? बघा ज्योतिबा फुले यांनी केली। अकरा प्रश्न बघू, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर बघा डेसिबल हे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक आहे। नंतर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे। नंतर तेरा प्रश्न बघू, महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? बघा नाशिक या ठिकाणी भरतो। नंतर चौदा प्रश्न बघू, हलिकेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? तर बघा 76 वर्षांनी दिसतो। किती? 76 वर्षांनी। नंतर 15 प्रश्न बघू मित्रांनो, बघा प्रश्न क्रमांक 15, बांगलादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? बघा 1971 बांगलादेशची निर्मिती झाली। नंतर 16 प्रश्न बघू, उत्तराखंडमधील कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी असे म्हटलं जाते? ऋषिकेश या शहराला जागतिक योगा राजधानी असे म्हटलं जाते। नंतर 17 प्रश्न बघू, इंग्लंडमध्ये मायकेल ओडवरचा खून कोणी केला? तर बघा सरदार उधम सिंग यांनी केलेला आहे। 18 प्रश्न बघू, स्थानिक स्वराज्य संस्थापक जनस कोण म्हणतात? कोणास म्हणतात? बघा लॅड स्टीफन्स यांना म्हणतात, स्थानिक स्वराज्य संस्थापक। नंतर बघू 19 प्रश्न बघू मित्रांनो, बघा महात्मा गांधी समाजस्थळाचे, बघा महात्मा गांधी समाधीस्थळाचे नाव काय? तर बघा राजघाट हे नाव आहे। नंतर 20 प्रश्न बघू, इंडियन गार्डन क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? बघा कोलकाता येथे। 21 प्रश्न बघू, जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी सर्वात महत्त्वाची समिती कोणती? बघा स्थायी समिती आहे। 22 प्रश्न बघू, अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरतात? बघा कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात। नंतर 23 प्रश्न बघू, समर्थ रामदासांसंबंधी कोठे आहे? तर बघा सज्जनगड येथे आहे। तर कोणाचे? समर्थ रामदासांचे। नंतर 24 प्रश्न बघू, छत्रपती शिवाजी महाराज जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर बघा शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे। तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म। नंतर शेवटचा प्रश्न बघू, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? बघा गोदावरी या नदीवर जायकवाडी धरण बांधण्यात आलेले। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा आवडला प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।